अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। खबरदार, जर संविधानाला हात लावाल तर, अशी डरकाळी पॅंथर नेते गंगाधरजी गाडे यांनी बोदवड शहरात फोडली आहे। पॅंथर्स रिपब्लिकन पार्टी आणि बौद्ध समाज सेवा संस्था बोदवड यांच्या विद्यमाने आयोजित संविधान बचाव मेळाव्याचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते। या प्रसंगी सूर्यकांताताई गाडे यांच्यासह विविध राजकीय सामाजिक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी विविध क्षेत्रांमधील उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। तर संध्याकाळी प्रसिद्ध विचारवंत प्राध्यापक डॉक्टर प्रतिभा अहिरे यांचे संविधानासमोरील आव्हाने या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। यानंतर रात्री पंचशीला भालेरावकर आणि अजय देहडे यांच्या सुमधुर भीमगीतांचा कार्यक्रम सुद्धा प्रचंड उपस्थितीमध्ये पार पडला। पाहूया पॅंथर रिपब्लिकन पार्टी आणि बौद्ध समाज सेवा आयोजित बोदवड शहरातील हा संपूर्ण कार्यक्रम। अध्यक्ष आमचे जिल्ह्याचे नेते सन्माननीय डॉक्टर जी एन पाटील, त्याचप्रमाणे या मेळाव्याचे उद्घाटक माजी मंत्री सन्माननीय गंगाधरजी गाडे साहेब, प्रमुख अतिथी सूर्यकांताताई गाडे साहेब, त्याचप्रमाणे माजी खासदार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सन्माननीय डॉक्टर उल्हास पाटील, सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी आणि उपस्थित असलेले सर्व माता बंधू आणि भगिनींनो, या कार्यक्रमाचे आयोजन अतिशय कमी दिवसात सुरेंद्र पुराणा या सर्व मान्यवर मंडळीने अतिशय कमी दिवसामध्ये याचं नियोजन केलं आणि आज हा कार्यक्रम इथे आयोजित केला। आज सर्वांना समान मानणारे आणि एकत्र गुंफणारा संविधान हा ग्रंथ देशाला डॉक्टर बाबासाहेबांनी सर्वात मोठा ग्रंथ दिला। मित्रांनो, ताईंनी त्यांच्या गाण्यातून सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या झोपडीत राहणाऱ्या माणसाला आणि या देशाचा भारताचा राष्ट्रपती याला सुद्धा मतदानाचा जो अधिकार आहे हा डॉक्टर बाबासाहेबांमुळेच मिळाला। आणि आज पूर्वी मतदान करण्याचा अधिकार पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, जो जास्त तहसील भरत असेल त्याला होता, परंतु डॉक्टर बाबासाहेबांच्या पुण्याईने आज प्रत्येक क्षेत्रांमध्ये महिला असतील, गोरगरीब असतील, प्रत्येक समाजाला जो न्याय मिळाला हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळाला। आणि आज या संविधान बचाव मेळाव्याच्या निमित्ताने सर्व मान्यवर मंडळींचं मी बोदवड तालुक्यामध्ये बोदवड तालुक्याच्या वतीनं काँग्रेस कमिटीच्या वतीनं बौद्ध समाज सेवा संस्थांच्या वतीनं मी स्वागत करतो आणि 2 मिनिटात माझं प्रास्ताविक संपवतो। प्रत्येक देशाला आपापली संस्कृती असते आणि माणूस हा आपल्या संस्कृतीप्रमाणे जगत असतो। आज आपण भारतात राहतो आणि भारतात आपली एक वेगळी संस्कृती आहे हे तुम्हा आम्हाला सांगण्याचं काही एक वेगळं कारण नाही। प्रत्येक कार्यक्रम म्हटला म्हणजे आपलं दीप धूप प्रज्वलित केल्याशिवाय आपण कार्यक्रमाला सुरुवात करत नसतो हे आपल्याला मान्य हे आपण मान्य केलंच पाहिजे। या बंधनात बंदिस्त असणाऱ्या हिंदी अस्पृश्य समाजाला हजारो वर्षाच्या गुलामीतून मुक्त करणारे ज्ञान सूर्य विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वीरयोद्धा टिपू सुलतान व बहुजनांच्या सर्व महापुरुषांच्या कार्याला व विचारांना त्रिवार अभिवादन। आज कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित पॅंथर गंगाधरजी गाडे, माझ्या समयेत आलेले भारिप बहुजन महासंघाचे युवा जिल्हाध्यक्ष बाळाभाऊ पवार, उल्हासजी पाटील, जी एन पाटील सर व उपस्थित सर्व बहुजन कार्यकर्त्यांना माझा क्रांतिकारी जय भीम। मित्रांनो, आयोजकांनी खरोखर खूप मेहनत केली। आकाशभाऊ विराळे, सुरेंद्रभाऊ पालवे,
यांनी खरोखर खूप मेहनत केली, कमी दिवसामध्ये हा कार्यक्रम घडवून आणला। आज संविधान जागरचा जो कार्यक्रम आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस सतत परिश्रम घेऊन जगातल्या सर्वात मोठी हस्तलिखित राज्यघटना हे भारत देशाला 26 नोव्हेंबरला तयार करून दिली, ती 26 जानेवारी 1950 साली लागू झाली। मित्रांनो, सांगायचं इतकंच आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगामध्ये सर्वात प्रथम महिलांना 1 महिन्याची प्रसूती रजा हे भारत देशामध्ये सुरू झाली। त्यानंतर कामगारांना जो कायदा केला होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अगोदर 14 घंटे कामगार एक काम करीत होते, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नामुळे भारत देशामध्ये 8 तासांचे कामगारांना काम करण्याची संधी मिळाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना समानतेची वागणूक ही देण्यासाठी सर्व प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले, परंतु आज काही मनुवादी वृत्तीचे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाला गालबोट लावण्याचे काम येथे करीत आहे। जातीवादी शक्तीच्या हातामध्ये गेल्या 4 ते 4.5 वर्षापासून सत्ता आहे। गेल्या 4 ते 4.5 वर्षामध्ये दलित मुस्लिम आदिवासी लोकांवर अन्याय अत्याचारांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे। ते जर तुम्हाला काही कमी करायची असेल तर आता 2019 मध्ये अण्णा यांचं जागा दाखवल्याशिवाय तुम्ही गप्पा बसू नका। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगामध्ये सर्वात मोठी हस्तलिखित ती राज्यघटना दिलेली आहे। ते काही समाजकंटक, काही जातीवादी लोक, हे देशाचे विरोधक हे दिल्लीमध्ये राज्यघटना झाडतात, इतकी हिंमत कशी होते यांची? हे सत्तेमध्ये बसणारे लोक आज संविधानामुळे आज चहा विकणारा पंतप्रधान होऊ शकतो। मित्रांनो, हे सर्व किमया फक्त संविधानाची आहे। या संविधानामध्ये सामान्यतः सामान्य व्यक्ती हा काहीही होऊ शकतो। यासाठी मी सर्वांना विनंती करेल की येणाऱ्या दिवसामध्ये या जातीवादी शक्तीच्या विरोधामध्ये एक संघ होऊन 2019च्या लढाईमध्ये सर्वांनी चांगल्या प्रकारे जागृत होऊन मतदान करावे अशी सर्वांपासून विनंती करतो। आयोजक आकाशभाऊ बिराळे, सुरेंद्रभाऊ पालवे व त्यांच्या टीमने जो मला बोलण्याची संधी दिली, मी त्यांचे आभार व्यक्त करतो व इथेच थांबतो। जय भीम। उपस्थित सर्व या पंचकृषीतून आलेले बंधू भगिनी आणि माझ्या पत्रकार मित्रांनो, संविधान बचाव आणि संविधानाबद्दल आपल्या सगळ्यांच्या समोर आदरणीय गाडे साहेब बोलणार आहेत। खरोखरच या देशाला गुलामगिरीतून, या देशाच्या असलेल्या अस्पृश्यतेतून, या देशामध्ये असमतोल विषमता ही जी होती, याकरता काही ठिकाणी राज्यकर्ते राज्य करत होते, राजा म्हणून मागवत होते, 550 ठिकाणी जवळजवळ प्रिन्स म्हणून, राजपुत्र म्हणून काही राज्य करत होते, आणि त्याचबरोबरीने फार विषमता, अस्पृश्यता आणि ठराविक लोकांचीच फक्त मक्तेदारी या देशामध्ये 1948 सालापर्यंत 1949 सालापर्यंत होती। मग एक महाक्रांती, महासूर्य ज्याने या देशाचं संपूर्ण भविष्य बदलवून टाकलं, ज्याच्या प्रचंड बुद्धिमत्तेने त्यावेळेसचे संपूर्ण भारत देशातले नेते हे प्रभावित झाले, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घटनेच्या बाबतीमध्ये एकमेव अशी व्यक्ती की जी घटना जी आहे त्याचा अभ्यास करून अतिशय सोपी घटना, अतिशय गरीब माणसाच्या हिताची घटना लिहिण्याची ज्यांच्यामध्ये क्षमता आहे असे डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना त्यावेळेसचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद
यांनी त्यांना त्यांना ते कामाचे काम करण्याकरता त्यांना सांगितलं. दोन वर्ष आपल्याला माहिती आहे, 11 महिने आणि 18 दिवस. दोन वर्ष 11 महिने 18 दिवस सुरुवातीच्या काळामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी या घटना लिहिण्याकरता 7 जणांची कमिटी निर्माण केली. 7 जणांच्या कमिटीमध्ये 1 जण बाहेरच्या देशामध्ये गेलेत, 2 जण जे आहे ते आजारी पडलेत, 3 जण जे आहे ते सरकारी अधिकारी होते त्यांना वेळ नव्हता. 24 तास जीवाचं रान करून 1 दिवस सुद्धा वेळ न वाया घालवता संपूर्ण जगामध्ये ज्या ज्या घटना आहेत त्या संपूर्ण घटनेचा अभ्यास करून या देशाच्या गोरगरीब जनतेला, या देशाच्या सर्वसामान्य माणसाला जोपर्यंत या देशावरती सूर्य उगवतोय तोपर्यंत जी घटना राहील अशी घटना डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये एकट्या व्यक्तीने, बाकीचे जे 7 पैकी 6 मेंबर जे होते ते यात वेळ देऊ शकत नव्हते, एवढ्या प्रचंड बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तीने या देशाची हे संविधान लिहिलं. या देशाचं संविधान लिहित असताना फार मोठा विचार, की जो विचार फक्त दलितांकरता नव्हता, की जो विचार फक्त विशिष्ट जाती जमातींकरता नव्हता, या देशातल्या आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय असेल, या देशामध्ये सामाजिकदृष्ट्या जो मागासवर्गीय असेल, या देशामध्ये जो शिक्षणापासून वंचित आहे, या देशामध्ये ज्याच्यावरती 1000 वर्षापासून गुलामगिरी होते आहे, या देशामध्ये ज्या व्यक्तींना अन्याय होतो आहे त्या व्यक्तींच्या करता घटना तयार करणं हे फार जिकरीचं काम होतं आणि ती मान्य करणं याकरता अतिशय बुद्धीने हे लिहिलेली घटना. आपल्याला माहिती आहे की आपण बऱ्याच वेळेस संविधान काय आहे याबद्दल आपण जाणून घेत नाही, पण एक लक्षात ठेवा, ज्या ज्या धर्मामध्ये जो जो धर्म आपला आहे, ज्या धर्माचं आपण आचरण करतो आणि जो आपला धर्मग्रंथ आहे, त्या धर्मग्रंथाच्या पेक्षाही श्रेष्ठ असा ग्रंथ हा म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आहे. ठेवलेला आहे तो सुरेंद्र पालवे आणि आकाश बिराडे. सुरेंद्र पालवे आणि आकाश बिराडे यांना मी लहानपणापासून ओळखतो. सर, ही जी कार्यकारिणी आहे मी एवढ्यांची नावं घेणार नाही, परंतु सर्वच कार्यकारिणी सर्वच कौतुकाला पात्र आहेत, त्या सर्वांना मी त्यांचं अभिनंदन करतो आणि सुरेंद्र पालवे आणि आकाश बिराडेचं मी स्पेशली ह्याच्याकरता अभिनंदन करतो की कोणाचा पावाना न घेताना आपण बाबासाहेब आंबेडकरांचा कार्यक्रम करतात आहे. न खाणे दुंगा न खाणं खाऊंगा असं म्हणणाऱ्याला हे थापड आहे असंच मी म्हणेल, आणि म्हणून तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आज आपण हा जो मेळावा घेतला आहे तो संविधान बचाव, संविधान बचाव म्हणण्याची वेळ आणि मेळावा घेण्याचा येतं त्याचा अर्थ असं की काही गिधाडाची अवलाद टपलेली आहे संविधान समाप्त करायला, आणि म्हणून त्यांचा मुकाबला करायचा. आणि बाबासाहेबांनी जी आपल्याला ही घटना दिलेली आहे, आता मी असं म्हणेन की श्रीकृष्णाने गीता दिली आणि बाबासाहेबांकडे आपल्याला घटना दिली, आणि त्या घटनेला आपण आपली देवता मानून, आपलं सर्व मानून आपण त्या घटनेचं संरक्षण करणं आपल्या प्रत्येकाचं काम आहे. ती घटना बाबासाहेबांनी जी दिली आहे ती विशिष्ट एका समाजाकरता नाही, भारतातल्या सर्व स्त्री पुरुष, महिला असतील, पुरुष असतील आणि इतर लहान मुलं असतील, म्हातारे असतील, या सर्वांची काळजी घेणारी घटना आहे आणि सर्वांना एक संरक्षण देणारी घटना आहे. आज आपण एवढ्या वेगळ्या धर्माच्या लोकांचं पाहतोय, आज धर्माच्या नावावरती राजकारण केलं जाऊन राहिलं आहे, फार वाईट परिस्थिती येऊन राहिलेली आहे. बाबासाहेबांनी त्यावेळेला ती घटना लिहिली, त्यावेळेला आपल्या धर्माप्रमाणे वागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, आणि तो त्यांनी त्या घटनेत दिला आणि तो आपल्याला त्या घटनेच्या ह्याच्याने आपल्या धर्माप्रमाणे वागण्याचे अधिकार त्यांनी दिलेला आहे. परंतु आत्ता आपण बघा की ते साबरी मंडळ
त्या साबरी मंदिरामध्ये त्या महिलांनी सांगितलं या मंदिरामध्ये आम्हाला प्रवेश हवा. तेव्हा आज ते सुरू झाल्यावर पहिल्यांदा आठवण येते की ज्यावेळेला बाबासाहेबांना मंदिर प्रवेश हवा होता त्यावेळेला या तथाकथित लोकांनी बाबासाहेबांना विरोध केला आणि आज तीच घडी येतात हे बाबासाहेबांनी त्याच्यातून हे करून तो विरोध मोडून काढला. आज परत तीच वेळ आलेली आहे, जागवा आणि झोपू नका. मला ह्याच निमित्ताने सांगायचं आहे, आज धर्माधर्माचं भांडण लावताना त्यांना काही अजून मला वाटतं अपुरं वाटतं आहे, म्हणून आता त्यांनी देवाचे भांडण लावायला सुरुवात केलेली आहे. त्यांनी बजरंगबलीची जात सुद्धा काढून टाकलेली आहे. मला वाटतं की आता कुठे जातील यांचा काही नेम नाही. यांना आत्ताच आपण थांबवलं पाहिजे. आपण थांबवायचं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरची जी घटना आहे तिचं संरक्षण करण्याची आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. ती प्रत्येकाची जबाबदारी ह्याच्यासाठी की बाबासाहेब आंबेडकर ही संघटना ही जी घटना आहे ही सर्वांकरता दिलेली आहे त्यांनी, आणि म्हणून सर्वांची जबाबदारी की ही घटना वाचवण्याकरता आपण अशा लोकांचा विमोड केला पाहिजे. थोर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिबा फुले, सावित्रीबाई फुले, मातोश्री रमाई, छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज या महान विभूतींना सर्वप्रथम वंदन करते. आजच्या संविधान बचाव रॅलीला उपस्थित असलेले सन्माननीय पाहुणे मंडळी, माझ्या महिला मुली आणि बंधूंनो आणि मुलांनो, आज आपले बिराडे आणि सन त्यांचं जे टीमनी हा कार्यक्रम कमी वेळात इथे सुरू केला खरोखर कौतुकास्पद आहे. मी त्यांचं अभिनंदन करते, कौतुक करते. आज खासदार साहेबांनी सर्व इथे संविधानाविषयी बोललेले आहेत. मी एकच सांगते, बाबासाहेबांनी पूर्ण आयुष्य घातलं आणि मागासवर्गीयांसाठी का पूर्ण देशासाठी संविधानात तरतूद करून ठेवली, परंतु आपल्या देशात इतर देशामध्ये विलायतेत म्हणा अमेरिकेमध्ये म्हणा इथे बाबासाहेबांच्या संविधानाला नतमस्तक होतात आणि आपल्या देशात मात्र इथे अडथळे निर्माण करतात. तेव्हा माझ्या तरुण मुलांना आग्रहाची विनंती आहे की त्यांनी आता व्हॉट्सअप ग्रुप असल्यामुळे ताबडतोब देशात काय चाललं त्याचं अपडेट घ्यायला पाहिजे आणि आपल्या संविधानासाठी एकजुटीनं एकमतानं उभं राहून आपले आपल्या संविधानात असलेले जे अडथळे आहेत ते दूर करण्यासाठी मदत करावी. माझ्या साहेबांनी नामांतर लढ्यासाठी काय केलं हे सर्वांना माहिती आहे. मी तर घराची बाई आहे, मला हे माहीत नव्हतं, परंतु आता पक्षाने माझ्यावर थोडी जबाबदारी दिलेली आहे की बाई तुम्ही हे सांभाळा. माझ्या साहेबांच्या तब्येतीमुळे मला हे होत नाही आहे, तरी परंतु तुमच्यासाठी केवळ आपल्या म्हणजे कार्यकर्त्यांना माझ्या मुलांना ऊर्जा मिळावी आणि साहेबांनी काय 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 काम केलं त्यासाठी ते तयार व्हावे यासाठी मी इथे आलेली आहे. आणि नामांतरासाठी तर काय केलं याची माहिती तो तुम्हा सर्वांना आहे. आणि केसेस मला वाटते 2021 केसेस त्यांच्यावर होत्या, तेव्हा माझे कार्यकर्ते सगळे घाबरून गेले आता काय करायचं. शेवटी 302 केस पण होती, तेही मी आम्ही पार करून इथे आलो आहे. ही केवळ आणि केवळ जर पुण्य कुणाची असेल तर तथागताची आणि बाबासाहेब आंबेडकरांची आहे. म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना माझी आग्रहाची सूचना आहे की तुम्ही तुमची इमेज कायम ठेवा. कुणीही म्हणेल की कुणीही म्हणतं की बाबा मागासवर्गीयांना पैसे दिले की ते विकल्या जातात, कृपा करून तसं होऊ देऊ नका. आणि जो तुमचं काम करेल, जो तुमच्या मदतीला धावून येईल त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा. माझ्या साहेबांनी आजपर्यंत निळा झेंडा सोडला नाही, आता माझ्यावर पक्षाची जबाबदारी आली आहे. मीही सोडणार नाही आणि मी निळ्या झेंड्याखालीच जाईल. आम्हाला किती आमिष आले, माझ्या साहेबांना सगळ्यांनी आमिष दिले पण बळी पडले नाही. अनेक लोक कुठं गेले असतील परंतु आम्ही नाही. आम्ही आमच्या शरीरात प्राण असेपर्यंत आम्ही इथेच राहू आणि निळ्या झेंड्यातच जाऊ ही तुम्हाला ग्वाही देते. आणि अनेक संकट पाहिले मी गाडे साहेबांसोबत, अनेक संकटाचे साक्षीदार माझे औरंगाबादचे लोक इथं आलेले आहेत. माझी गायिका हिला माहिती आहे पंचफुलाला मी काय काय भोगला आहे. आणि एवढं भोगूनही केवळ तथागताच्या आणि बाबासाहेबाच्या कृपेमुळे आम्ही इथे आहोत. अनेक आताच गौतम वाघमारेच्या स्मृतिदिनानिमित्त आम्ही नांदेडला जाऊन आलो, त्या लोकांची फार अपेक्षा होती की गाडे साहेबांनी फक्त जयभीम करावा पण इथं यावं. आम्ही जाऊन आलो
शेवटी साहेबांनी जय भीम केला आणि पूर्ण सभागृह उठून उभं राहिलं आणि फारच गळीवरून गेलं. कारण साहेबाच्या तब्येतीची त्यांनाही चिंता होती. खंबीर माणूस आहे आणि इथे असायला पाहिजे, परंतु आता वय आहे, मी साठीच्या वर आहे, काय करणार. तुमच्यासाठी इथे उभी आहे आणि तुमच्यासाठी शेवटपर्यंत उभी राहील. आपण माझा सत्कार केला, मी आपल्या सर्वांची आणि खास करून माझ्या महिलांची आणि बोधवडकरांची अत्यंत ऋणी आहे. अभिमानाने स्वाभिमानाने समाजात जगता, चांगलं खाता, चांगलं राहता,
त्यांची ओटी भरली त्यांनीच हात वर करायचे, ज्यांचे हात खाली ते भिकारी, मी असं समजत. अशी ओटी भरली टाळी कशी आली पाहिजे. अभिमान Thank you.
सत्ता घ्यायची आपल्याला हातामध्ये म्हणून म्हणते सत्ताधारी बना कर सरकार संध्या
सकाळची वेळ आहे, आमचा भातार पण आहे ना। मुर्या के काले झील में गिरते हुए भी देख, अरे सूरज हो मेरा रंग मगर दिन ढले भी देख, सूरज हो मेरा रंग मगर दिन ढले भी देख। कागज की कतरनों को कहते हैं लोग फूल, कागज की कतरनों को कहते हैं लोग फूल, अरे रंगों का ऐतबार ही क्या जरा सूंघ के भी देख, रंगों का ऐतबार ही क्या जरा सूंघ कर भी देख। माझा गीताजी कंसेप्ट जे है नजर, नजर ही कंसेप्ट है, जास्त स्पष्टीकरण करत नाही नजर। आता मला तुम्हाला माझ्या ट्रॅकवर आणण्यासाठी माझ्या तरुणपणातली नजर मी सांगतो की मी माझी नजर कशी होती कावळी बाबा। या दोन शब्दाचा छळ आहे, पौची प पला काना वर दोन मात्रा, पौची म्हणजे कंगन हातात घालायचं आभूषण मनगटात, आणि पहुची म्हणजे पोहोचणे। मेरी नजर उनकी नजर तक जा पहुंची, मेरी नजर उनकी नजर तक जा पहुंची, जा पहुंची, मेरी नजर उनकी नजर तक जा पहुंची। ये मेरी जवानी की नजर है, फिर मेरी कंसेप्ट जो आई तो आप ताली बजाओगे, अभी नहीं बजाओ, ताली बजाने को टाइम है। मेरी नजर उनकी नजर तक जा पहुंची, मेरी नजर उनकी नजर तक जा पहुंची, ना इधर पहुंची ना उधर पहुंची, पहुंची तो इस कदर पहुंची कि उनकी कलाई तक जा पहुंची। मेरी नजर उनकी नजर तक जा पहुंची, ना इधर पहुंची ना उधर पहुंची, पहुंची तो इस कदर पहुंची कि उनकी कलाई तक जा पहुंची कि उनकी जानिब से लिखकर भेजी पहुंची, पहुंची उनकी जानिब से लिखकर भेजा पहुंची, जवाब आया कि हमने भेजा था पहुंची, वो आप तक पहुंची कि ना पहुंची, वो आप तक पहुंची कि ना पहुंची, फिर हमने लिखकर भेजा आपने भेजी थी पहुंची, वो हमको आ पहुंची, लेकिन मैं पहनकर पहुंची नदी नहाने पहुंची, उतार कर रखी पहुंची, वहां पर एक कंबक पहुंची उठाकर ले गई पहुंची, यहां पहुंची वहां पहुंची खुदा जाने कहां पहुंची, खुदा जाने कहां पहुंची। I'm gonna make you mine।
असताना माझ्या वडिलांनी लाठी काठीची सलामी दिली. बाबासाहेबांनी माझ्या वडिलांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. नाव त्यांना काय नाव तुझं? माझं नाव बादशाह. माझे वडील मला सांगायचे, बेटा ज्यावेळेला बाबासाहेबांकडे त्याकडे मी सहज पाहिलं तुम्ही पाहू शकलो नाही, पटकन मध्ये खाली पाहावं लागलं. आणि म्हणून अशी बाबासाहेबांची नजर झाली होती का? लाखात लाखात एक नजर, लाखात एक नजर भीमाची नेक 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 नजर. झुकली नजरे पुढे, झुकली नजरे पुढे इथे प्रत्येक नजर, झुकली एक चौदा रुपया.
अरे दलिता ने दलिताचा राजा वाडी तलवार की वार से कट-कट के गिरते गए वो दुश्मन और कलम की धार से घुट-घुट के मरते गए वो दुश्मन। अरे शिवा ने शमशेर उठाकर जालिमों को मिटा दिया। शिवा ने छत्रपति शिवा ने शमशेर उठाकर जालिमों को मिटा दिया और कलम चलाकर मेरे वीर ने सारे जुल्म को मिटा दिया, सारे जुल्म को मिटा दिया। माता जिजाऊ ज्यांनी डॉक्टर छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला आणि दुसरी महामाता ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जन्म दिला माता जिवाई, म्हणून या दोन महामातेंसाठी गुरुवर्य प्रताप सिंग दादा बुरड लिहितात। हा एक जिजामातेने आणि एक दादा वगैरे लिहितात की आंबेडकर का इल्म बांटने की बात कर, इल्म यानी ज्ञान। आंबेडकर का क्या, आंबेडकर का इल्म बांटने की बात कर, अरे कटने की छोड़ आज काटने की बात कर। क्या आंबेडकर का इल्म बांटने की बात कर, कटने की छोड़ आज काटने की बात कर। इसके बाद मेरे भीम पे जो उंगली उठाएगा, अरे उस सर फिरे के हाथ छाटने की बात कर, हाथ छाटने की बात। अरे आम्हा दलितांच भीमान मना मोहिल, अरे
बघता की नाही अरे त्याच्या डोळ्यात शेवटचा श्वास घेईन. विचारले कोणी म्हणजे या भारताची व्याख्या, तर अभिमानाने बाबा मी तुमचंच नाव घेईन. तर अभिमानाने बाबा मी तुमचंच नाव घेईन. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.